नमस्कार विद्यार्थी मित्र इयत्ता दहावी विषय मराठी आपण बोर्डाच्या घटकनिहाय प्रश्नपेढीचा सराव करतो आहोत या सराव मालिकेतील हा व्हिडिओ क्रमांक तेरा आहे आपण विभाग दोन पद्य अभ्यासतो आहोत आज आपण या विभाग दोन पद्यवरती आपल्या प्रश्नपेढीमध्ये दिलेली जी कविता आहे ती म्हणजे सोळा क्रमांकाची आकाशी झेप घेरे प्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर यांची ही कविता आहे आणि यावरील कृतींचा सराव आपल्याला करायचा आहे विद्यार्थी मित्र हो आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये अशा पद्धतीनं कविता दिलेली असते आणि या कवितेवर आपल्याला आठ गुणांच्या कृती दिलेल्या असतात तर इथे आपण कृती क्रमांक एक पहिल्यांदा पाहूया प्रश्न दुसरा असतो आपल्या कृतीपत्रिकेमध्ये हा आणि पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा अशी सूचना दिलेली असते आठ गुणांसाठीची ही कृती असते त्याच्यामध्ये पहिली कृती आपल्याला सरावासाठी दिलेली आहे ती म्हणजे कवीने यश प्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने आता आकाशी झेप घेरे ही कविता अत्यंत प्रेरणादायी अशी कविता आहे प्रत्येकाला या कवितेतून स्फूर्ती मिळेल अशा पद्धतीनं याच्यामध्ये कवी जगदीश खेबुळकर यांनी आपल्याला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याच्यातील जी सुवचनं या कवितेमध्ये आलेली आहेत तर ते आपण पाहूया पहा तुला देवाने दिलेल्या पंखांनी सामर्थ्याने विहार कर म्हणजे पाखराला उद्देशून कवी जरी म्हणत असले तरी हे पाखरू म्हणजेच मानवी मनाचं प्रतीक आहे आणि ते कवींनी ज्या ओळी वापरलेल्या आहेत ज्या उपयोगात आणलेल्या आहेत त्यावरून आपल्याला हे सुवचन इथं लक्षात येतं की तुला देवाने दिलेल्या दे पंखांनी सामर्थ्याने विहार कर आता दुसरं आपल्याला इथे सुवचन मिळतं या कवितेमध्ये ते म्हणजे कष्टावीन फळ मिळत नाही आतापर्यंत सगळ्या संतांनी हा विचार सांगितला मोठ्या लोकांनी हा विचार सांगितला आपल्याला तो पटतो आणि तोच विचार जो आहे तो या कवितेमध्ये सुद्धा कवी जगदीश खेबुडकर यांनी मांडलेला आहे आणि म्हणून इथे हे एक सुवचन आहे की कष्टावीन फळ मिळत नाही आता पहा विद्यार्थी मित्र हो आपल्याला दुसरी कृती दिलेली आहे ती म्हणजे तुलना करा आणि इथे आपल्याला पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्या बाहेरील पोपट यांची तुलना करायला सांगितलेलं आहे आपण आता कविता कविता नीट अभ्यासलेली असल्यामुळं पिंजऱ्यातील पोपट कसा असतो आणि पिंजऱ्याबाहेरचा पोपट कसा असतो हे आपल्याला आता कळालेलं आहे पहा इथे पारतंत्र्यात राहतो हा पिंजऱ्यातील पोपट तर पिंजऱ्याबाहेरील पोपट हा स्वातंत्र्यात राहतो आपल्याला पिंजऱ्यातील पोपट हा लौकिक सुखात रमलेला असतो हे सांगितलेलं आहे तर पिंजऱ्याबाहेर पोपट हा स्वबळाने संचार करू शकतो त्याला स्वातंत्र्याचा आनंद घेता येतो पिंजऱ्यातील पोपट हा कष्टावीन राहतो त्याला आयत्या सुखाची चटक लागलेली असते तर पिंजऱ्याबाहेरील पोपट जो असतो तो, तो कष्टात आनंद घेतो अशा पद्धतीनं आपण ही तुलना जी आहे ती कवितेच्या आधारे करू शकतो आता पहा विद्यार्थी मित्र हो इथे आपल्याला पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा अशी तिसरी कृती दिलेली आहे आणि तिथं कवितेतल्या ओळी दिलेली आहेत आणि चौथी कृती जी आहे ती म्हणजे पुढील काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा दोन गुणांसाठीची ही कृती आहे आणि इथे सुद्धा आपल्याला दोन ओळी विचारसौंदर्य स्पष्ट करण्यासाठी दिलेल्या आहेत आता आपण यांची उत्तरं कशी लिहायची ते समजून घेऊया पहा विद्यार्थी मित्र इथे आपल्याला प्रश्न दोन अ जो आहे की खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा आणि त्याच्यामध्ये आपल्याला दरी डोंगर हिरवी राणी जा ओलांडून या सरिता सागरा अशा पद्धतीनं ह्या ओळी दिलेल्या आहेत आणि या ओळींचा आपल्याला सरळ अर्थ लिहायचा आहे काय ये लिहिता येईल सरळ अर्थ ते आपण पाहू पहा स्वातंत्र्याचे मोल पटवून देताना कवी जगदीश केबळूळकर सांगतात की हे पाखरा ईश्वराने तुला उडण्यासाठी दिलेल्या पंखांतील सामर्थ्याने आकाशात मुक्तपणे संचार कर जमिनीला लागून असणारे डोंगर दर्या हिरवी राणी नद्या व समुद्र सारे अडथळे ओलांडून जा पाखराच्या प्रतीकातून मानवी मनाला स्वच्छंदीपणे जगण्यातला आनंद घेण्यास सांगितले आहे अशा पद्धतीनं आपण या दिलेल्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहायचा आहे आता पुढची कृती आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे काव्यसौंदर्यावरची कृती आणि पुढील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा आणि ओळी आपल्याला दिलेली आहेत कष्टा फळ ना मिळते तुझं कळते परी नावळते आणि आपल्याला इथे कष्टाचं महत्व पटवून दिलेलं आहे आणि कष्टाचं महत्व पटत असून सुद्धा आपल्या आचरणात कष्ट येत नाहीत आणि तो विचार पण स्वीकारला पाहिजे असा संदेश इथं दिलेला आहे म्हणजे आता या ओळीं पाठीमागचा विचार काय आहे विचारांचं महत्व काय विचारांचं वेगळे पण काय आहे ते आपल्याला इथे विचार सौंदर्यामध्ये स्पष्ट करून सांगायचं असतं आपल्याला काय सांगता येईल या ओळींच्या संदर्भात ते आपण पाहू आकाशी झेप घेरे या कवितेत कवी, कवी जगदीश खेबुडकर यांनी स्वसामर्थ्य व स्वातंत्र्याचे मोल सांगितले आहे मोह माया सत्ता याचा लोप असता कामा नये या गोष्टींपासून मिळणारे सुख तात्पुरते असते स्वतःला ओळखून कठोर परिश्रमाने प्रयत्नाने आपण आपले ध्येय गाठले पाहिजे हा विचार महत्वाचा आहे कष्टाविन फळ नाही हा विचार मनावर कोरला तर आयुष्य आनंदी व सुखी होते आयत्या सुखाची अपेक्षा करूच नाहीये आयते सुख कोणालाच मिळत नाही त्यासाठी प्रचंड कष्ट लागतात हे आपल्याला कळत असूनही आपण कष्टाला महत्व देत नाही आयते काहीतरी मिळेल यासाठी आपण धडपड करतो कष्ट करून आपली स्वप्ने ध्येये पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा असा शाश्वत विचार कवींनी मांडला आहे अशा प्रकारे परावलंबित्वाचे कवच काढून फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा विचार या कवितेतून दिला आहे म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये या, या दोन ओळींमध्ये जो विचार आपल्याला कवींनी दिलेला आहे त्या विचारांचं जे वेगळेपण आहे त्या विचारामधलं जे नाविन्य आहे ते आपल्याला इथं सांगायचं असतं आणि ते आपण इथे आता विचार सौंदर्य स्पष्ट केलेलं आहे विद्यार्थी मित्र हो याच कवितेवरती आपल्याला कवितेमध्ये किंवा सरावाच्या कृतीमध्ये एक कृती अशी दिलेली आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा आणि आपल्याला एक ते आठ मुद्दे जे असतात की त्या मुद्द्यांची तयारी प्रत्येक कवितेच्या अनुषंगाने करायची असते म्हणजे प्रत्येक कविता जर आपण या आठ मुद्द्यांमध्ये त्याचं लेखन करून ठेवलं तर आपल्याला याच्यावरती जी चार गुणांची कृती विचारली जाते म्हणजे कोणत्याही दोन कविता आपल्याला दिलेल्या असतात आणि त्याच्यावरती चार गुणांच्या कृती जे असतात ते आपल्याला दिलेले असतात मुद्द्यानुसार आपण लेखन करायचं असतं आणि या दोन कवितांपैकी एका कवितेवरही एक कवितेवर आपण मुद्द्यानुसार लेखन करून करायचं असतं त्या कृतीपत्रिकेमध्ये आणि आपल्याला इथे या कृतीपत्रिकेच्या संदर्भामध्ये सराव करण्यासाठी आठही मुद्दे इथे दिलेले आहेत आणि आट त्या आठ मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेचं आपल्याला काय करायचं आहे लेखन करायचं आहे इथे आपण काय केलेलं आहे उत्तम लक्षण नावाची जी चौथी कविता आहे तर ती इथे उदाहरण म्हणून मी घेतलेली आहे आणि या उत्तम लक्षण कवितेचं आठ मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लेखन कसं करता येईल तर ते आपण पाहणार आहोत अशाच पद्धतीनं जर तुम्ही इतर कवितांचं लेखन करून ठेवलं तर तुम्हाला ते वाचनासाठी उपयुक्त ठरेल आणि परीक्षेच्या अगोदर ह्या कवितांवरचं हे, हे मुद्द्यानुसारचं लेखन आपण वाचलं तर जवळपास कवितेवरचा सगळाच भाग याच्यामध्ये पूर्ण होतो कव्हर होतो आणि आपल्याला कोणतीही कृती कवितेवरती असली तरी आपल्याला त्याचं लेखन करायला खूप सोपं जातं आणि म्हणून आपण मुद्द्यानुसारच लेखन जे आहे ते आवश्यक करून ठेवलं पाहिजे आता आपण हा नमुना पाहूया हा उत्तम लक्षण इथे आपल्याला पहिला मुद्दा दिलेला आहे की प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री एक गुणांसाठीची ही कृती आहे आणि आपण इथे लिहू शकतो की हा अभंग संत रामदास यांचा आहे आता दुसरा मुद्दा आहे की प्रस्तुत कवितेचा विषय उत्तम लक्षण या रचनेत संत रामदासांनी आदर्श व्यक्तीचे लक्षणे सांगितले आहेत सामान्य माणसाला व्यावहारिक जीवनात काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे म्हणजे अशा प्रकारे आपण कवितेचा विषय इथं सांगितलेला आहे आता प्रस्तुत कवितेत खालील शब्दांचे अर्थ लिहा आता या कवितेमध्ये आलेले दोन शब्द आपल्याला दिलेले आहेत कोणतेही दोन शब्द आपल्याला दिले जाऊ शकतात आणि किंवा चार शब्द दिले जाऊ शकतात दोन गुणांसाठी आणि इथे दोन शब्द आपण घेतलेले आहेत की होड आणि आर्जव तर विनंती अशा अर्थ आपल्याला लिहायचे आहेत साध्या सोप्या कृती असतात पण कवितेचा करावा लागतो आता प्रश्न चौथा मुद्दा आहे की प्रस्तुत कवितेतून संदेश, संदेश थोडक्यात लिहू शकतो की सर्वांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे समजून घ्यावीत निकोप समाजाच्या निर्मितीसाठी शाश्वत असा सत्याच्या सत्याचा मार्ग स्वीकारावा विवेक बुद्धीने वागावे आपल्यातील वाईट गुणांचा त्या चांगले चा प्रयत्न करावा, या मार्गाने सर्वांनी चालण्याचा प्रयत्न केल्यास आदर्श व्यक्ती बरोबरच आदर्श समाजाची निर्म, निर्मिती होईल असा संदेश समर्थांनी दिला आहे अशा पद्धतीने आपण हा संदेश लिहू शकतो आता पाचवा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा या कवितेचा रचना प्रकार ओवी हा आहे समर्थांनी सुबोध व प्रासादिक भाषा शैलीतून सामान्य लोकांना आदर्श जीवनाचा मार्ग सांगितला आहे अतिशय अर्थपूर्ण व चपखल शब्दांचा वापर केला आहे अपकीर्ती सत्यकीर्ती सत्यमार्ग असत्यपंथ यांसारख्या विरुद्धार्थी शब्दांचा वापर करून योग्य तो मार्ग सांगितला आहे पैज होड यांसारख्या समान अर्थछा असणाऱ्या शब्दांचा उपयोग समर्पकपणे केला आहे साधी सोपी सरळ व मनाला स्पर्श करणाऱ्या भावनाऱ्या शब्दरचनेमुळं शब्द वैभव दिसून येते अशा पद्धतीनं आपण इथं ही भाषिक वैशिष्ट्ये लिहू शकतो आता कवितेतून व्यक्त होणारा विचार काय आहे तर या कवितेतून आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगून त्याप्रमाणे आचरण करण्याचा विचार संत रामदासांनी मांडला आहे योग्य वाटेने चालावे फळं ओळखलेशिवाय खाऊ नये अनोळखी वस्तूला हात लावू नये तसेच पुण्याचा मार्ग सोडू नये पापमार्गाने संपत्ती मिळवू नये संतसंगतीत राहावे कोणाची निंदा करू नये कोणाशी पैज लावू नये कोणाचा उपकार राखू नये नेहमी सत्याची वाट चालावी विवेक बुद्धीचा वापर करून सत्किर्ती वाढवावी या विचारांतून संस्कार संपन्न समाजाची निर्मिती झाली तरच मानवी जीवन सुखी व संपन्न होईल असा विचार समर्थांनी प्रभावीपणे मांडला आहे अशा पद्धतीने आपण या कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहू शकतो आता सातवा मुद्दा आपल्याला दिलेला असतो की कि किंवा एक ही कृती विचारली जाऊ शकते की कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा आणि ते आपल्याला दोन ओळी आपण घेतलेले आहेत सत्यमार्ग सांडू नये असत्य पंथे जाऊ नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा काय या ओळींचा अर्थ तर संत रामदास म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने सत्याच्या खरेपणाच्या चा मार्गाने चालावे असत्याच्या मार्गाचा कधीही अवलंब करू नये असत्याचा अहंकार कधीही बाळगू नये सत्यरूपी शाश्वत मार्गाचा प्रत्येकाने स्वीकार करावा आणि पुढचा आठवा मुद्दा आहे शेवटचा की प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा की पहा ही कविता जीवनाचा आदर्श मार्ग सांगण्याचे काम करते सुखी आणि आनंदी समाज जीवन निर्माण करण्यासाठीचा उपदेश ही कविता करत असल्याने मला ही कविता मनापासून आवडली प्रपंच व परमार्थ या दोन्ही गोष्टींचे ज्ञान सामान्य जनांना साध्या सोप्या सुबोध व प्रासादिक रचनेतून समर्थांनी पटवून दिले आहे संत रामदास समाजाच्या नैतिक व आध्यात्मिक उन्नतीविषयी किती जागरूक होते हे या कवितेतून लक्षात येते अशा पद्धतीनं आपण ही कविता आवडली आणि मग आवड ते आवडण्याचे कारण जे आहेत तर ते आपण सांगू शकतो आता विद्यार्थी मित्र हो याच सराव प्रश्नपेढीमध्ये आपल्याला रसग्रहणाची कृती दिलेली आहे आणि रस ग्रहणासाठी आपल्याला इथं ओळी दिलेली आहेत की तुझी वैभव माया फळ रसाळ मिळते काया सुख झाली काया हा कुटवर वेड्या घेसी आसरा अतिशय सुंदर आणि छान अशा ह्या ओळी आपल्याला रसग्रहणासाठी दिलेले आहेत चार गुणांची ही कृती आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असते आता आपण आशय सौंदर्य असेल काव्य सौंदर्य असेल आणि भाषिक सौंदर्य असेल या तीन मुद्द्यांच्या आधारे हे रसग्रहण करायचं असतं आता पहा आशय सौंदर्य आपण काय लिहू शकतो तर आकाशी झेप घेरे या कवितेत कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात सुख मान पाखराला म्हणजेच मानवी मनाला स्वातंत्र्याचे मोल पटवून दिले आहे आपल्याला मोठे ध्येय गाठायचे असेल तर स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवावा मोह माया सत्ता याचा लोभ असता नये या गोष्टींपासून मिळणारे सुख तात्पुरते असते स्वतःला ओळखून कठोर परिश्रमाने आपण आपले ध्येय पाहिजे हा विचार या कवितेत सांगितला आहे आणि अशा पद्धतीने आपण याचं लेखन करू शकतो आता विद्यार्थी मित्र काव्य सौंदर्यामध्ये काय लिहू शकतो तर पारतंत्र्यात सुख मानणाऱ्या पाखराला म्हणजे मानवी मनाला उद्देशून कवी म्हणतात तो सत्ता संपत्ती मोह माया यांच्यापासून मिळणाऱ्या आयत्या सुखात रमलेला आहेस हे सुख तुला मोहाचे वाटते आहे तुझे शरीर या भौतिक सुखाला लालचावलेले आहे या सुखात तू पूर्णपणे अडकला आहेस हे सुख म्हणजेच सर्व काही आहे असे तुला वाटत आहे पण हे सुख किती काळ टिकेल या सुखाचा आश्रय लवकरच संपेल ही सर्व सुखे क्षणिक आहेत आपल्या कर्तृत्वात कर्तृत्वाने कष्टाने जे आपण प्रयत्न करतो त्याचा आनंद दीर्घकाळ टिकणारा आहे परावलंबित व सोडून दिले पाहिजे आयत्या मिळणाऱ्या सुखाचा त्याग करावा हा विचार महत्वाचा आहे आणि इथे आपण हा काव्यसौंदर्याचा भाग पूर्ण केलेला आहे आता भाषिक वैशिष्ट्य काय आहेत तर आकाशी झेपगेरे ही कविता कवी जगदीश खेपोडकर यांची एक नितांत सुंदर कविता आहे हे गाजलेले चित्रपट चित्रपट गीत आहे प्रत्येकाला आवडणारे व गुणगुणावेसे वाटणारे हे काव्य आहे यातील संदेश मनाला नवी उभारी देणार आहे त्यामुळे ही कविता मला मनापासून आवडते या गीताची चाल संगीत अप्रतिम आहे कठोर परिश्रमाने प्रयत्नाने आपण आपले ध्येय गाठले पाहिजे हा विचार प्रेरणादायी आहे या कवितेतील ओळी सहज मुखोद्गत होणाऱ्या व दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या आहेत त्यामुळेच मराठी जनांच्या मनावर या गीताने दीर्घकाळ मोहिनी घातली आहे अशा पद्धतीने आपण या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहायची आहेत विद्यार्थी मित्रो आपण आकाशी घेरे या कवितेवरच्या आपल्या प्रश्नपेढीमध्ये दिलेल्या कृती पूर्ण केलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू धन्यवाद